मुंबईतल्या विक्रोळीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. ग्रस्तीसाठी नेमण्यात आलेल्या एका श्वानाने त्याचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे. हा श्वान तब्बल 2.5 ते 3 तास त्या सांभाळ करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करत होता. या श्वानांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचे काम इथे हसरत अली हा व्यक्ती म्हणजेच तो तरुण करत होता. हसरत अलीकडे ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती. मात्र सोमवारी सकाळी या कुत्र्याने हसरत अलीवर जोरदार हल्ला केला. सुमारे 2.5 तास हा हल्ला सुरू होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस, पालिका, श्वान पथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले. कुत्र्याला हसरत अलीपासून लांब करण्याचा प्रयत्न करू लागले, पण वारंवार कुत्र्याचा हल्ला सुरूच होता. जवळपास 2.5 ते 3 तासाने या कुत्र्याला हटवण्यात आले. या घटनेमध्ये हसरतचा मृत्यू झालेला आहे. हसरत अलीला आयुष्यात कधी वाटलंही नसेल की आपण सांभाळ करणारा हा कुत्रा आपल्याला एक दिवस ठार करेल. खरं तर ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला भारतामध्ये शक्यतो जास्त लोक पाळत नाहीत. जवळपास सुमारे 2.5 तास तो कुत्रा या तरुणावर हल्ला करत होता.